हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण पद्म पुरस्कार पाहणार आहोत त्यातले चर्चेतली एक व्यक्ती आहे की जी बीजमाता म्हणून ज्यांना ओळखलं जातं महाराष्ट्रातील व्यक्ती आहे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आणि चर्चेतलं महत्त्वाचं नाव आहे तर यावेळेचे जे पद्म पुरस्कार आहेत ना यातनं परीक्षेला बऱ्याच वेळा महत्त्वाचे पॉईंट विचारले जाऊ शकतात असे हे पद्म पुरस्काराची यादी आहे म्हणजे पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री तर परीक्षेला हमखास याच्यावर प्रश्न पडण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण अशी महत्त्वाची आणि व्यक्ती चर्चेत असलेल्या व्यक्तींची नावं यावेळी त्या पुरस्काराच्या यादीमध्ये आहेत तर आज आपण याच्या लेसनला ले सुरुवात करणारच आहोत लेसनला ले सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता वर्षीचे पद्म पुरस्कार डिक्लेअर झाले त्याच्यामध्ये पद्मविभूषण भुशन, पद्मभूषण आणि पद्मश्री तर पद्मविभूषण हा जो दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हटला जातो की ज्याच्या अगोदर भारतरत्न आहे भारतरत्नानंतर दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे पद्मविभूषण तर हा पद्मविभूषण पुरस्कार ना मरणोत्तर तीन महत्त्वाच्या व्यक्तींना जाहीर झालं आहे त्याच्यामध्ये माझे अर्थमंत्री येतात अरुण जेटली दुसरे येतात माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस हे तीन नावं खूप महत्वाचे आहेत त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झालंय अरुण जेटली सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस त्याच्यानंतर माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर पद्मभूषण जाहीर झालंय हमखास लक्षात ठेवा याच्यामध्ये परीक्षेला फसवू शकतात तर पद्मविभूषण तिघांना आहे मनोहर पर्रिकरांना पद्मभूषण आहे तो सुद्धा म्हणून उत्तर तिघांना तर हे हे थोडंसं लक्षात ठेवा कारण ह्याच्यावर परीक्षेला ना फसवण्याची चान्सेस जास्त राहू शकतात हे पहिली चार नावं त्याच्यानंतर महाराष्ट्रातील किती लोकांना ना नागरी पुरस्कार जाहीर झालेत पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे मिळून तर एकूण तेरा व्यक्ती आहेत त्यांना नागरी पुरस्कार जाहीर झाले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेली दोन नावं पहिलं नाव आहे ते म्हणजे पोपटराव पवार दुसरा आहे ते म्हणजे बीजमाता रहीबाई पोपरे हे नाव खूप महत्वाचे आहे तर हे नाव एकदम महत्वाची आहेत तर आता पोपटराव पवार बीजमाता रहीबाई पोपरे कोण आहे तर हे आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आनंद महिंद्रा जे आहेत ना उद्योगपती आनंद महिंद्रा यांना सुद्धा यावर्षी पद्मभूषण हा पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे आनंद महिंद्रा यांना कोणत्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे पद्मभूषण त्याच्यानंतर मुस्लिम सत्यशोधक कार्यकर्ते सय्यदबाई यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले म्हणजे पोपटराव पवार बीजमाता रहीबाई पोपरे आणि सय्यदबाई यांना पुरस्कार जाहीर झाले आता या वर्षीचे जे नागरी पुरस्कार डिक्लेअर केले गेले के त्याच्यामध्ये एकूण एकशे एक्केचाळीस व्यक्ती आहेत की त्यांना नागरी पुरस्कार जाहीर झाले त्या एकशे एक्केचाळीस मध्ये सात व्यक्तींना पद्मविभूषण आहे त्यामध्ये मरणोत्तर तीन महत्वाचे नेते आहेत त्यानंतर सोळा जणांना पद्मभूषण आहे त्याच्यामध्ये मरणोत्तर मनोहर पर्रीकर यांना मिळालेला आहे आणि एकशे अठरा लोकांना पद्मश्री पुरस्कार आहेत तर याच्यामध्ये पुरस्कार विजेत्यांमध्ये एकूण एकशे एक्केचाळीसपैकी पैकी किती महिलांचा समावेश आहे तर त्याच्यामध्ये एकूण चौतीस महिलांचा समावेश आहे म्हणजे एकशे एक्केचाळीसपैकी पैकी चौतीस महिला आहेत त्याच्यामध्ये परदेशी व्यक्ती किती आहेत परदेशी किंवा अनिवासी भारतीय अठरा परदेशी अनिवासी किंवा भारतीय आहेत मरणोत्तर किती आहेत तर बारा आहेत त्या बारापैकी चार महत्वाचे नेते आपण ऑलरेडी डिस्कस केले आहेत अरुण जेटली सुषमा स्वराज जॉर्ज फर्नांडिस आणि मनोहर पर्रिकर तर हे बारा मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेले आहेत आता पद्मविभूषण पुरस्कारामध्ये महत्वाचे येतात तर त्याच्यामध्ये येतात ते म्हणजे मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष अनिरुद्ध जगन्नाथ हे नाव खूप महत्वाचं आहे मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष अनिरुद्ध जगन्नाथ यांना पद्मविभूषण जाहीर झालंय ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कॉम यांना पद्मविभूषण आहे ज्येष्ठ शास्त्रीय गायक छन्नूलाल मिश्रा यांना सुद्धा पद्मविभूषण आहे अध्यात्मक गुरु श्री विश्वेचतर्थ स्वामीजी यांना सुद्धा पद्मविभूषण जाहीर झालंय हे लावक्षक ठेवा पद्मभूषणमध्ये कोण येतो म्हणजे मेरी कॉम पद्मविभूषण पी व्ही सिंधू दुसरे एक नाव आहे पी व्ही सिंधू यांना पद्मभूषण आहे हां तर अजय चक्रवर्ती वास्तुविशारद बाळकृष्ण दोषी पी व्ही सिंधू ही महत्वाची व्यक्ती आहेत की यांना पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर आहे आता महाराष्ट्रातील कोणते मान्यवर आहेत तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण आहे त्यानंतर पुढचं म्हणजे पोपटराव पवार की ज्यांनी ग्रामविकासामध्ये महत्वाचं कार्य केलं पोपटराव पवार यांच्याबद्दल बरंच चर्चेतलं नाव आहे माहीत असेल त्याच्यानंतर रहीबाई पोपरे बीजमाता म्हणून ज्यांना ओळखलं जातं ना अहमदनगरच्या आहेत त्या बीजमाता म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या म्हणजे रहीबाई पोपरे यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे क्रिकेटपटू जहीर खान हा सुद्धा अहमदनगरचाच सा आहे मूळ मूळ त्याला सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे वैज्ञानिक डॉक्टर रमन गंगाखेडकर यांना सुद्धा पद्म पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर मुस्लिम क्षेत्रशोधक कार्यकर्ते सय्यद बाई अभिनेत्री कंगना रनौत पद्मश्री पुरस्कार आहे त्यानंतर करण जोहर एकता कपूर यांना सुद्धा पद्मश्री सुरेश वाडकर सरिता जोशी आणि गायक आदनान स्वामी सँड्रा डेसा जु सुजा यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाले ही महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत करण जोहर एकता कपूर कंगना रनौत सुरेश वाडकर महाराष्ट्राचे आहेत हे जरूर लक्षात ठेवा महाराष्ट्रातील कोणते कोणते मान्यवर आहेत आता सात मान्यवरांचा सन्मान म्हटलेला ऑलरेडी डिस्कस केलं जॉर्ज फर्नांडीस मरणोत्तर अरुण जेटली सुषमा स्वराज त्यानंतर अनिरुद्ध जगन्नाथ मॉरि मौरी, यांना मॉरिशसचे त्यांना सुद्धा पद्मविभूषण आहे मेरी कॉम त्यानंतर गायक चन्नूलाल मिश्रा आध्यात्मिक गुरु विश्वेतर स्वामीजी मरणोत्तर यांना सुद्धा पद्मविभूषण जाहीर झालेला आहे मेरी कॉम हे नाव जरूर लक्षात ठेवा क्रीडा खेळात क्रीडा क्रीडा क्षेत्रातले महत्वाचे व्यक्ती म्हणजे मेरी कॉमला पद्मविभूषण पद पद आहे पी व्ही सिंधूला पद्मभूषण आहे झहीर खान याला पद्मश्री पुरस्कार आहे हे लक्षात असू द्या मेरी कॉम सहा वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे मेरी कॉम व्यतिरिक्त खेळामधले इतर काही व्यक्ती की ज्यांना पद्मश्री किंवा पद्मभूषण किंवा पद्मविभूषण मिळालं त्याच्यामध्ये आता पद्मश्री कोणाकोणाला मिळालेला आहे खेळामध्ये तर त्याच्यामध्ये जहीर खान येतो त्यानंतर ब महिला हॉकी हो संघाची जी कर्णधार आहे राणी रामपाल हे सुद्धा नाव खूप महत्त्वाचं आहे जरूर लक्षात ठेवा माझे हॉकीपटू एम पी गणेश जितू रॉय जितू रॉयनं ह्या वर्षीचे जे टेन मीटर रायफल पिस्तूल पिस्तूल प्रकारामध्ये ना बरंच मोठं नाव आहे जितू रायचं त्याचं पहिला असेल त्याच्यानंतर भारतीय महिला फुटबॉल संघाचे माजी कर्ण कर्णधार ओनियम बेंबम देवी किंवा तो तिरंदाज तरुणदीप रॉय यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कारानं यावर्षी सन्मानित करण्यात येणार आहे आता महाराष्ट्रातील तीन महत्वाची व्यक्ती कोणती तर ते एक म्हणजे सुरेश वाडकर सुरेश वाडकर का तर त्यांच्या गायकीचा बराच मोठा ठसा उमटलेला आहे दुसरं म्हणजे जगभरामध्ये मदर ऑफ सीड्स अशा नावानं ज्यांना ओळखलं जातं कारण ह्या लेसनचे हायलायटेड पॉईंट आहे तो म्हणजे मदर ऑफ सीड्स अशी जग जगभरामध्ये ओळख निर्माण करणाऱ्या राहीबाई पोपरे यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय आदर्श गाव योजनेचे प्रणेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे पोपटराव पवार यांना सुद्धा पद्मश्री जाहीर झालाय म्हणजे राहीबाई पोपरे यांना हा पुरस्कार देण्यामागचं रिझन काय आहे तर संकरीत बियाणांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर त्यांनी काय केलेलं आहे तर देशाने पारंपरिक ज्या बियाणं आहेत ना त्यांचं संकलन केलेलं आहे आणि बियाणांची बँक तयार केली आहे कोणी राहीबाई पोपरे यांनी ऍक्च्युअली यांना लहानपणापासूनच असं बियाणे गोळा करण्याचा छंद होता त्या छंदाचं त्यांनी आपल्या करिअरमध्ये रूपांतर केलेलं आहे दुसरं म्हणजे यांची जी स्विस बँक आहे रहीबाई पोपरे यांची जी स्वीट्स बँक आहे ना त्याच्यामध्ये चौपन्न पिकांचे एकशे सोळा जातीचे वानप आहेत आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक बियाणाविषयीची माहिती ना त्यांना तोंडपाठ आहे आणि यांच्या कार्याची दखल बी बी सी जो चॅनल आहे मोठा तर बी बी सीने सुद्धा रहीबाई पोपरे यांच्या ज्या कार्याची दखल घेतलेली आहे आणि त्यांना या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे की ज्यांना मदर ऑफ सीड्स म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या म्हणजे राहीबाई पोपरे अहमदनगरच्या आहेत तर हे एक महत्त्वाचं नाव आहे की जर तुम्हाला जरूर लक्षात ठेवावं लागेल पोपटराव पवार सुद्धा महत्वाचं आहे की ज्यांनी आदर्श गाव योजनेचे प्रणिती म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातलं जे हिवरे बाजार आहे या गावाचा कायापालट हा त्यांनी केलेला आहे म्हणजे त्यांनी महाराष्ट्र सरकारनं त्यांनी केलेल्या कामावरूनच ऍक्च्युली आदर्श ग्राम योजना जी सुरू केली आहे ना तर त्यांनी केलेल्या कामावरूनच ती सुरू झालेली आहे तर ही एकदम महत्वाची नावं आहेत तर त्याच्यामध्ये आपण हे सगळं कव्हर केलेलं आहे पद्मभूषण पुरस्कारामध्ये आता इतर व्यक्ती कोणत्या कोणत्या येतात तर मनोहर पर्रिकरच मरणोत्तर मिळालेलं आहे त्याचबरोबर मुमताज अली त्याच्यानंतर सय्यद अली मरणोत्तर आहे मुजफ्फर हुसेन बेग कला क्षेत्रातील कार्यासाठी अजय चक्रवर्ती मनोज दास बालकृष्ण देसी दोषी कृष्णमल जगन्नाथन एस सी जमीर अनिल प्रकाश जोशी हे बरीच नाव आहेत त्यामध्ये आनंद महिंद्रा हे नाव खूप महत्वाचं आहे महाराष्ट्रीयन व्यक्ती पी व्ही सिंधू नाव महत्वाचं आहे त्याच्यानंतर नीलकांता रामकृष्ण माधवा मेनन मरणोत्तर आहे तर हे पद्मभूषण पुरस्कारामध्ये इतर काही व्यक्ती पद्मविभूषण मध्ये तुम्हाला हे नावं सगळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जसं अरुण जेटली महत्वाचं आहे सुषमा स्वराज महत्वाचं आहे जॉर्ज फर्नांडिस महत्वाचं आहे मरणोत्तर मिळालेलं आहे त्यांना त्याच्यानंतर मेरी कॉम महत्वाचं आहे छन्नूलाल मिश्रा महत्वाचा आहे त्याच्यानंतर विश्वतीर्थ स्वामीजी पेजवरा अधोखाजा मठ उडिपी यांना सुद्धा हा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे पद्मश्री पुरस्कारांची नावामध्ये महत्वाची नावं तर आहेतच त्याचबरोबर इतर इतर नावामध्ये कोणती नावं महत्वाची आहेत ते सुद्धा आपण पाहूया त्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवावं हो लागेल तर त्याच्यामध्ये डॉक्टर पद्मावती बंडोपाध्याय हे नाव सुद्धा लक्षात ठेवावं हो लागेल पवार पोपटराव भागोजी की ज्यांना आदर्श ग्राम योजनेचं परिणेत म्हटलं जातं जयप्रकाश अग्रवाल हे सुद्धा नाव महत्वाचं आहे गुरु शशधर आचार्य योगी अरुण जगदीशलाल आहुजा काझी मासूम अख्तर हे सुद्धा नावं यामध्ये महत्वाची आहेत इतर महत्वाच्या नावामध्ये येतात ते म्हणजे मदन सिंह चौहान उषा चुमार हे सुद्धा नाव आहेत आणखी दोन नाव आहेत ते म्हणजे ललिता आणि सरोजा चिदंबरम हे संयुक्तपणे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे हा हे त्याच्यानंतर पटचं महत्वाचे बरेच आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बरेच नाव लक्षात ठेवू शकता त्यामध्ये म्हण महत्वाचं येतं ते म्हणजे ओयनुम बोंबीम देवी हे सुद्धा नाव खूप महत्वाचं आहे डॉक्टर रमन गंगाखेडकर हे सुद्धा खूप चर्चेतलं आणि महत्त्वाचं नाव आहे तुम्हाला ते थे लक्षात ठेवावंच लागेल जे इम्पॉर्टंट आणि लक्षात ठेवायचे थे नाव आहेत ना त्याला फक्त आपण टीक करतोय इनामल हुक आता ही बांगलादेशची व्यक्ती आहे यांना सुद्धा पुरस्कार जाहीर आहे अब्दुल जफवा जब्बार मरणोत्तर मिळालेलं आहे हे सुद्धा महत्वाचं आहे दोन जैन जैन व्यक्ती किती आहेत महत्वाच्या ते सुद्धा लक्षात ठेवावं लागतील तर एवढ्या जैन व्यक्ती आहेत की त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे त्याच्यामध्ये बिमल कुमार जैन मीनाक्षी जैन नेमनाथ जैन शांती जैन आणि सुधीर जैन एकूण पाच जैन व्यक्ती आहेत जैन जैन किती आहेत पाच आहेत हे लक्षात घ्या मग बिमल कुमार जैन मीनाक्षी जैन नेमनाथ जैन शांती जैन आणि सुधीर जैन हे नाव महत्त्वाचे आहेत त्यानंतर के व्ही संपत कुमार आणि के कुमारी विदुषी जयलक्ष्मी के एस संयुक्तपणे यांना मिळालेलं आहे करण जोहर हे नाव महत्वाचं आहे लीला जोशी महत्वाचं आहे सरिता जोशी महत्वाचं आहे दोन्ही जोशी तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर महत्वाच्या नावामध्ये काय येतं तर एकता कपूर खूप बालाजी फिल्म जे इंडस्ट्री आहे त्या त्याच्यामध्ये त्यांचं महत्वाचं नाव आहे एकता कपूर खूप महत्वाचं प्रोड्युसर म्हणून त्यांची महत्वाची कारकीर्द आहे त्याच्यानंतर बरेच असे आहेत त्यामध्ये मरणोत्तर एक व्यक्ती आहे की त्यांचं नाव मला लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे मनमोहन महापात्रा मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे पृथ्वीराज मुखर्जी सत्यनारायण मंदूर एवढी नाव आहेत की तुम्हाला लक्षात ठेवणं खूप कठीण जाणार आहे पण तिथले काही महत्वाचे तुम्ही फोकस करू शकता फॉर एक्झाम्पल रॉय पैकी दो जितू रॉय तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तरुणदीप रॉय लक्षात ठेवा राणी राम पॉल कंगना रानौत हे सुद्धा नाव महत्वाचे आहे पद्मश्री तर या लेसन पण पूर्ण पद्म पुरस्कार डिक्लेअर केलेले आहेत आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडला असेल तर जरूर लाईक करा सबक्राईब असेल तर नक्की सबस्क्राईब करा हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार एकोणीस आणि जे वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत ते दोन्ही टॉपिक पाहणार आहोत कारण परीक्षेच्या दृष्टीने या दोन्ही टॉपिकवर प्रश्न येण्याचे चान्सेस किंवा ही जास्त आहे त्यामुळे ते टॉपिक आपण आज कव्हर करतोय दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण मिळून दोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपल्या लेसनचा पहिला महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार एकोणीस या सालासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन व्यक्तींना मिळाला आहे एक म्हणजे बजरंग पुनिया कुस्तीसाठी आणि दीपा मलिक यांना पॅरा ॲथलेटिक्स यासाठी त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे तर हे सगळं बेसिक झालं त्यानंतर महत्त्वाचं काय असतं तर परीक्षेला विचारण्यात जाणारा पॉईंट तो म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कार आता द्रोणाचार्यामध्ये दोन पॉईंट येतात एक म्हणजे सिम्पल द्रोणाचार्य आणि त्याच्यामध्ये जीवन गौरव ही श्रेणी सुद्धा येते त्यामध्ये द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये तीन महत्वाच्या व्यक्ती लक्षात ठेवू शकता तुम्ही त्यातली पहिली महत्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे विमल कुमार दुसरी आहे संदीप गुप्ता आणि तिसरी आहे मोहिंदर सिंग ढिल्लोण विमल कुमार यांना बॅडमिंटनसाठी हा द्रोणाचार्य पुरस्कार मिळालाय तर संदीप गुप्ता यांना टेबल टेनिस साठी मिळालाय टेबल टेनिस साठी तर वीस बॅट असं लक्षात ठेवलेलं आहे मी म्हणजे माझ्या लक्षात राहतं वीस बॅट म्हणजे वी म्हणजे विमल कुमार स म्हणजे संदीप गुप्ता बॅ म्हणजे बॅडमिंटन ट म्हणजे टेबल टेनिस वीस बॅट असं लक्षात ठेवले त्यामुळे हे दोघांमध्ये मी कधी जम्बलिंग होत नाही कधी मला विचारलं तर मला विमल कुमार बॅडमिंटन आणि संदीप गुप्ता टेबल टेनिस लक्षात येतं महिंदर सिंग ढिल्लॉन महिंदर सिंग ढिल्लॉ ढिल्लॉन यांना साठी मिळाले आहे द्रोणाचार्य पुरस्कार आता त्याच्यामध्ये आणखी एक सबश्रेणी आहे ती म्हणजे गौरव पुरस्काराची त्याच्यामध्ये मर्जवान पटेल यांना हॉकीमधल्या योगदानासाठी गौरव पुरस्कार मिळालाय तर रणबीर सिंग खोकर यांना मधल्या श्रेणीसाठी कबड्डीमधल्या योगदानासाठी मिळाला मिळालाय तर संजय भारतवाज यांना क्रिकेटमधल्या योगदानासाठी गौरव पुरस्कार मिळालाय तर हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवू शकता मर्जमान पटेल हॉकी खंब रणबीर सिंग खोकर कबड्डी आणि संजय भारतवाज क्रिकेट आता हे जे व्यक्ती आहेत आणि त्यांच्या कोणत्या खेळाच्या संदर्भात आहेत ना हे सुद्धा परीक्षा दृष्टीने महत्वाचं आहे याच्यावरच जोड्या जोड्यालावाचा प्रश्न विचारला जातो त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अर्जुन पुरस्कारामध्ये बरीच नाव आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आपण अर्जुन पुरस्काराची श्रेणी पाहतोय तर अर्जुन पुरस्कारामध्ये तजेंदर पाल सिंग तूर ॲथलेटसाठी हा मिळाला आहे त्याला पुरस्कार तर याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणजे अलीकडच्या एएम यू आय परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर ये प्रश्न येऊन गेलेला आहे त्याच्यानंतर मोहम्मद अनास याहिया ॲथलेटीसाठी म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सुद्धा याने चांगली कामगिरी केलेली आहे मोहम्मद अनास याहिया ॲथलेटिक त्याच्यानंतर एस भास्करन बॉडी बिल्डिंगसाठी मिळाले एस भास्करन बॉडी बिल्डिंगसाठी मिळालंय सोनिया लाथोर सोनिया लाथेर बॉक्सिंगमध्ये मिळाले सोनिया लाथेर बॉक्सिंगसाठी क्रिकेटमध्ये दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत अर्जुन पुरस्कारामध्ये एक म्हणजे रवींद्र जडेजा भारतीय क्रिकेटपटू पुरुष क्रिकेटपटू आणि दुसरा म्हणजे पूनम यादव पूनम यादव भारताची महिला स्पिनर तर रवींद्र जडेजा आणि पूनम यादव कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवू शकता परीक्षेला विचारलं होतं ते अजय ठाकूरबद्दल जोड्याला विचारलं होतं कारण अजय ठाकूर का महत्वाचा आहे कबड्डीमध्ये आहे कारण अजय ठाकूर भारताचा जी कबड्डी संघ आहे त्याचा तो कर्णधार आहे हिमाचल प्रदेशचा अजय ठाकूर खूप महत्वाचा आहे अजय ठाकूर भारतीय कबड्डी संघाचा तो सध्या कर्णधार आहे त्यामुळे चर्चेत होता किंवा प्रो कबड्डी लीगमध्ये सुद्धा तो चर्चेत आलेला एक महत्वाचा व्यक्ती आहे तर अजय ठाकूर कबड्डीमध्ये मिळालेला आहे हे लक्षात असू द्या तर तुम्हाला एस भास्करन लक्षात ठेवणं गरजेचं आहे बॉडी बिल्डिंग सोनिया ऑलरेडी आपण बॉक्सिंग मध्ये त्याच्यानंतर हॉकीमध्ये हॉकी अर्जुन पुरस्कार साना त्याच्यानंतर स्पोर्ट्स मध्ये गौरव सिंगील आणि पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन मध्ये प्रमोद भगत आ, हे दोन्ही गोष्टी तुम्ही जाता जरूर लक्षात ठेवू शकता त्यानंतर दो तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे पूजा धांडा कुस्तीमध्ये मिळालेला पूजा धांडा कुस्तीमध्ये मिळालेला आणि पूनम यादव क्रिकेटमध्ये हे मी ऑलरेडी सांगितलं होतं पूजा धांडा कुस्ती मदे मिला लेला। पनुम यादव क्रिकेट त्यानंतर अंजुम मधुगुल शूटिंगमध्ये हरमित राजुल देसाई टेबल टेनिस हरमित राजुल देसाई टेबल टेनिस तर हे अर्जुन ब इतर नामांकित व्यक्ती आहेत त्याच्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी ते म्हणजे गुरप्रीत सिंग सिंधू आणि दुसरं म्हणजे स्वप्ना बर्मन गुरप्रीत सिंग सिंधू फुटबॉलसाठी मिळालेला अर्जुन पुरस्कार तर स्वप्ना वर्मन अॅथलेटसाठी अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे अथलेटसाठी त्याच्यानंतर सुंदर सिंग गुर्जर पॅराथलेट बी साई प्रणीत बॅडमिंटन ही एक महत्वाची व्यक्ती आहे बी साई प्रणित बॅडमिंटनसाठी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे आणि सिमरन सिंग शेरगिल पोलो या खेळासाठी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे म्हणजे अर्जुन पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींचे नाव परत एकदा रिकॉल करतो लक्षात घ्या कारण हे महत्वाचं आहे तजिंदरपाल पाल सिंग तूर याच्यावर परीक्षेला आताच प्रश्न येऊन गेलाय ॲथलेटिक त्यामुळे तुम्हाला मोहम्मद अनास आहे हे सुद्धा नाव खूप महत्वाचं आहे लक्षात राहू द्या अथलेटिकमध्ये त्यानंतर एस भास्करन बॉडी बिल्डिंग सोनिया लाथेर बॉक्सिंग क्रिकेटमध्ये म्हटलं तर रवींद्र आणि पुनम यादव लक्षात ठेवा त्यानंतर कबड्डीमध्ये अजय ठाकूरवर प्रश्न येऊन गेला आहे चिंगलेंग साना हॉकीमध्ये हे एक लक्षात राहू द्या चिंगलेंग साना हॉकीमधलं नाव आहे हे महत्त्वाचं आहे मोटर स्पोर्ट्समध्ये गौरव सिंगील प्रमोद भगत पॅरा स्पोर्ट्समध्ये येतो त्याच्यानंतर पूजा पूजा धांडा हे महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे कुस्तीमध्ये टेबल टेनिसमध्ये हरमित राजूल देसाई अंजुम मधगोल शूटिंगमध्ये हे नाव महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवताना स्वप्ना बर्मन आणि गुरप्रीत सिंग संधू महत्त्वाचा आहे गुरप्रीत सिंग संधू फुटबॉलसाठी आणि स्वप्ना बर्मन ॲथलेटिकसाठी हेही लक्षात घ्या त्याच्यानंतर बी साई साईप्रणित बॅडमिंटनसाठी सुंदर सिंग गुर्जर पॅरा ॲथलेटीसाठी आणि सिमरन सिंग शेरगिल पोलो या खेळासाठी वेगळा खेळ आहे त्यामुळं सिमरन सिंग शेरगिल पोलो हे लक्षात तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर ध्यान दहन, ध्यानचंद पुरस्कार याच्यामध्ये पाच व्यक्ती येतात ध्यानचंद पुरस्कारामध्ये पहिलं येतात ते म्हणजे मॅन्युएल फ्रेडरिक्स हॉकीमध्ये मॅन्युअल फ्रेड्रिक्स हॉकी हॉकीमध्ये मनोज कुमार कुस्तीमध्ये त्यानंतर टेनिसमध्ये कीर्तन करा नितीन कीर्तीने टेनिस टेनिसमध्ये कीर्तन करा असं लक्षात ठेवा अरूप बसाक टेबल टेनिस अरूप बसाक टेबल टेनिस आणि सी लांगरेम संघात तिरंदाजी हे एकूण पाच व्यक्ती आहेत की त्यांना ध्यानचंद पुरस्कार मिळाला आहे मॅन्युएल फेडरिक्स हॉकी मनोज कुमार कुस्ती अरूप बसाक टेबल टेनिस नितीन कीर्तने टेनिस आणि सी लालेम रंगा निरंदाजीमध्ये हे ध्यानचंद पुरस्कार मिळालेले पाच व्यक्ती आहेत जोड्यालावामध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो आपल्याला मनोज कुमार लक्षात राहू शकतं किंवा टेनिसमध्ये कीर्तनं करा असं लक्षात ठेवा त्यानंतर मॅन्युअल फेडरिक्स हॉकी लक्षात ठेवा अरूप बसाक टेबल टेनिस हे सुद्धा आहे तर हे झाले राष्ट्रीय पुरस्कार क्रीडा पुरस्कार त्याच्यानंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मराठी श्रेणीमध्ये बघितलं तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलाय तो म्हणजे भोंगा चित्रपट बहुंगा त्याच्यानंतर पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट पाणी राहिलाय सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता मराठीमध्ये मिळालाय चुंबक या चित्रपटासाठी स्वानंद किरकिरी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता चुंबक या चित्रपटासाठी आनंद किरकिरी त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक आणि बाल कलाकार हे नाळ चित्रपटासाठी मिळाले आहेत अनुक्रमे सुधाकर रेड्डी यांना दिग्दर्शनाचा पुरस्कार आहे तर श्रीनिवास पोकळे याला बाल चित्रकलाचा पुरस्कार बाल कलाकाराचा पुरस्कार मिळालाय त्यामुळं नाळ चित्रपट साठीच्या दोन महत्वाच्या गोष्टी एक सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक सुधाकर रेड्डी सर्वोत्कृष्ट बाल कलाकार श्रीनिवास पोकळे आता बॉलिवूडमध्ये काही चित्रपटांचे पुरस्कार जर बघितले तर बॉलिवूडमध्ये अंधाधून या चित्रपटानं बरेच कामगिरी केलंय कारण सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे परंतु सर्वोत्कृष्ट ऍक्टर म्हणून खुराना तो कंब कंबाईन मिळाला आहे ते मी तुम्हाला पुढं सांगतोच सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक म्हणून घुमर गाण्यासाठी मिळालंय कृती महेश मिद्या आणि ज्योती यांना तोमर या ये, यांना पद्माव चित्रपटातील गो घुमर याच्यासाठी मिळाला आहे सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पद्माव चित्रपट हे लक्षात असू द्या आता उरी आणि दोन पॉइंट आहेत उरी आणि अंदाधून चित्रपट सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार उरीमध्ये विकी कौशलला मिळालाय आणि आई आयुष्यमान आई खुरानाला अंदाधून चित्रपटासाठी विभागून देण्यात आलेला आहे या दोघांना पुरस्कार हेही लक्षात घ्या उरी चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत ना आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालाय हेही आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता त्याच्यानंतर दोन गोष्टी सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट बदाई हो त्याच्यानंतर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅडमॅन बदाई हो पॅडमॅन पॅडमॅन अक्षय कुमारचा संदर्भात चित्रपट आहे तो सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री सुरेखा सिक्री बदाई हो चित्रपटासाठी त्यामुळे बदाई होसाठी दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार बदाई होला मिळाला आहे आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री सुरेखा सिक्री बदाई हो चित्रपटासाठी हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक अरिजित सिंगला मिळालंय पदभवत मधलं बी ते दिली आहे गाणं त्यानं म्हटलेलं हा अभि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार आपण ऑलरेडी डिस्कस केला होता आदित्य लक्षात ठेवलं होतं सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीन प्ले अंधाधून चित्रपटासाठी म्हणजे उरियानी अंदाजून चित्रपटाचं बरंच वर्चस्व तुम्हाला इथं पाहायला मिळतं आता काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट कोणता तर हेलारो सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट कोणता हेलारो सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कीर्ती सुरेश यांना मिळालाय महानटी अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे कीर्ती सुरेश यांना मिळालेला आहे महानटी या चित्रपटासाठी त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट तेलुगू चित्रपट आहे आ आणि कन्नड चित्रपट आहे के जी एफ संयुक्तपणे हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे आता काही इतर भाषाचे चित्रपट पुरस्कार आहेत ना त्यामध्ये पण नजर टाकूया एक मध्ये सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट हर्जित आहे सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट हर्जिता आता सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट आणि तेलुगू चित्रपट लक्षात घ्या सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट ठरलाय तो बारम सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट बालम आणि तेलगू चित्रपट आहे तो मटानाटी मटानाटी हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे मटानाटी का महत्वाचं आहे महानटी किंवा मटा महानटी आयथिंग तो महानटी त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट उर्दू चित्रपट आहे हमीद सर्वोत्कृष्ट राजस्थानी चित्रपट आहे टर्टल हे इतर पुरस्कारामध्ये झाले म्हणजे सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये काही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते परत एकदा रिकॉल करूया मराठी चित्रपट आहे भोंगा पर्यावरण संवर्धनावरचा चित्रपट आहे पाणी सहाय्यक अभिनेता आहे स्वानंद किरकिरे चुंबक चित्रपटासाठी डेबोदि शिक्षक आहे नाळ चित्रपटाचे सुधाकर रेड्डी यांना आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे दोन्ही नाळ चित्रपटामधले सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे अंधाधून आयुष्यमान महत्त्वाचं महत्वाचं येतं ते म्हणजे लोकप्रिय चित्रपट बदाई हो त्याच्यानंतर बदाई हो मधल्या सुरेखा सिकरी यांना साह्यक अभिनेत्रीचा सा पुरस्कार मिळालाय साह्यक अभिनेत्याचा सा सॉनंद किरकिरी आहे लक्षात राहू द्या चुंबक चित्रपटासाठी सामाजिक जीवनावरचा चित्रपट म्हणजे पॅडमॅन हे लक्षात ठेवा पार्श्वगायकमध्ये अरिजित सिंग अभिनेता सर्वोत्कृष्ट म्हणजे आयुष्मान खुराना आणि विकी कौशल हे दोन्ही गोष्टी उरी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आहे हेही इतर आणि इतर गोष्टीमध्ये काही महत्त्वाचे राज्यातले चित्रपट फॉर एक्झाम्पल गुजरातमधला महत्वाचा गुजराती चित्रपट हेलारो त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कीर्ती सुरेश महानटी यासाठी त्यानंतर पंजाबी चित्रपट कोणता पंजाबी चित्रपट आहे हरजिता तामिळ चित्रपट आहे बारम हेही लक्षात ठेवा आणि सर्वोत्कृष्ट उर्दू चित्रपट आणि राजस्थानी चित्रपट उर्दू आहे हमीद राजस्थानी आहे टर्टल या इतर गोष्टीमध्ये लक्षात ठेवायचं तुम्ही म्हणाल हे का लक्षात ठेवावं लागेल कारण परीक्षेला जोड्या लावामध्ये चार घटक दिले जातात परीक्षेला विचारलं जाऊ शकतं त्यामुळे हे जे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार असतील किंवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असतील परीक्षेच्या दृष्टीनं हा टॉपिक खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपण रिकॉल आहे ह्यामध्ये ध्यानचंद पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार अर्जुन पुरस्कार जे ऑलरेडी डिस्कस केले ते एकदा पाहून घ्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा परीक्षेला याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस हे जास्त असणार आहेत आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजून माझ्या सबस्क्राईब असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण अस्कर पुरस्कार पाहणार आहोत अस्कर पुरस्कार पाहताना ते कशा लक्षात ठेवायचे किंवा को, कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा त्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला हा एक सेक्शन आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर या लेसनमध्ये तो पॉईंट आपण कव्हर करणार आहोत दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेलायकन दिसतं त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया ॲस्क ऑस्कर पुरस्कार तर त्याला अकॅडमी पुरस्कार असंही म्हटलं जातं आता ह्या ऑस्कर पुरस्काराची सुरुवात किंवा कुठल्या अकादमीतर्फे हे देण्यात येतात तर हे अमेरिकेतली अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स ही जी त्यांची अकादमी आहे ह्या अकादमीतर्फे देण्यात येणारे वार्षिक पुरस्कार आहे आता प्रश्न असा पडतो की ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कोणत्या व्यक्तीनं केली तर त्यांचं नाव आहे लुईस बी मेयर लुईस बी मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट सायन्स केली आणि त्यांच्या या ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झालेली आहे म्हणजे सर्वाधिक मानाचा पुरस्कार म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं तो म्हणजे ऑस्कर पुरस्कार आता या ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे तर ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झाली आहे एकोणीसशे एकोणतीस साली एकोणीसशे एकोणतीस साली यावर्षी या पुरस्काराचं ब्याण्णव वर्ष आहे आता या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये अगोदर सर्वाधिक जास्त नामांकन कोणत्या चित्रपटाला मिळाली होती तर या या वर्षीच्या ऑस्कर चित्रपटामध्ये जोकर हा जो चित्रपट आहे या जोकर चित्रपटाला सर्वाधिक अकरा नामांकन मिळाली होती परंतु फायनल लिस्टमध्ये त्यांना बनाव तेवढी छाप पडता आलेली नाही नामांकनं जरी जास्त असली तरी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जोकर या चित्रपटाला मिळालेला नाही तर त्याच्या नामांकनामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता चित्रपट दिग्दर्शक असे बरेच नामांकन होते दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण कोरियाचा जो पॅरासाईट चित्रपट आहे आता कोणत्या देशाचा हा लक्षात घ्या दक्षिण कोरियाचा पॅरासाईट जो चित्रपट आहे या चित्रपटाला यावर्षी एकूण सहा नामांकन मिळाली होती आणि या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये त्यांनी महत्वाची छाप पाडली म्हणजे इंग्रजी नसताने या चित्रपटाला ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या यादीमध्ये नामांकन मिळालं आणि त्या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सुद्धा मिळवलेला आहे मग तुम्हाला आता या लेसनमध्ये फोकस करताना काय करायचं आहे पॅरासाईटमध्ये कोणते महत्त्वाचे पुरस्कार मिळाले ते लक्षात घेणं गरजेचं आहे पॅरासाईट हा दक्षिण कोरियाचा चित्रपट आहे या चित्रपटाला ऑस्करमधलं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला त्याचबरोबर या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत डॉंग जून हो यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे म्हणजे पॅरासाईट चित्रपटाला मिळालेले दोन महत्वाचे पुरस्कार सगळ्यात लक्षात ठेवायचे ते म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बॉंग जून हो आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट हा सुद्धा पुरस्कार पॅरासाईट या चित्रपटाला मिळालेला आहे हे तीन महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर जोकर या चित्रपटासाठी जोकर चित्रपटाला जरी नामांकन यादीमध्ये अकरा नामांकनास सह सा, सर्वाधिक नामांकन ना मिळाली असली तरी त्या पुरस्कारांच्या फायनल लिस्टमध्ये त्यांना तेवढी छाप पडता आलेली नाहीये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा हॉकिन फिनिक्स साथी जोकर चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय त्याचबरोबर जोकर चित्रपटाला आणखी एक महत्वाचा पुरस्कार मिळाला आहे तो म्हणजे सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर तर हे दोन महत्वाचे पुरस्कार जोकर चित्रपटासाठी आहेत त्यामुळे हे तुम्ही फोकस करताना थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा रेनी झेलविगर या चित्रपट असं ते तर हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला कारण जसं तुम्ही सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅरासाईट आणि जोकर हे कम्पॅरेटिव्हली फोकस केलं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रेनी झेलविगर या चित्रपटासाठी मिळाला आहे आता म्हणाल्या दोन गोष्टी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता लक्षात ठेवणं खूप इझी आहे ब्रॅड पीठ म्हणजे जे बॉलिवूडमधले एक सर्वोत्कृष्ट नावापैकी एक महत्वाचं नाव ज्यांना ओळखलं जातं हॉलिवूडमध्ये तर ते ब्रॅड पीठ ब्रॅड पीठ यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला कोणत्या चित्रपटासाठी वर्ल्स ऑफ ऑन अ टाइम इन हॉलिवूड कोणता चित्रपट आहे वन्स ऑफ ऑन अ टाइम इन हॉलिवूड आता वन्स ऑफ ऑन टाइम इन हॉलिवूड या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन याचा सुद्धा पुरस्कार मिळाला हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार लॉरा डर्न यांना मिळाला आहे मॅरेज स्टोरी या चित्रपटासाठी मॅरेज स्टोरी या चित्रपटासाठी ओके आता सर्वोत्कृष्ट मूळ गीत आय एम गॉन लव्ह मी अगेन रॉकेट मॅन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गीत हे तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे लक्षात ठेवण्यासाठी महत्वाच्या तीन गोष्टी की म्हणजे एकोणीसशे सतरा हा जो चित्रपट आहे या चित्रपटाला मिळालेले तीन पुरस्कार हा ह्या चित्रपटाला मिळालेले तीन पुरस्कार ओके त्यातला पहिला चित्र पुरस्कार आहे तो म्हणजे सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम सर्वोत्कृष्ट छायाचित्र आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण तर एकोणीसशे सतरा या चित्रपटाला मिळालेले तीन महत्वाचे पुरस्कार आहेत ते म्हणजे सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण हे एकोणीसशे सतरा चित्रपटाला चित्र मिळालेले महत्वाचे तीन पुरस्कार हे लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि रंगभूषा हे पुरस्कार तर सर्वोत्कृष्ट वेशभूषा हा पुरस्कार लिटल वुमन या चित्रपटाला मिळालेला आहे आणि सर्वोत्कृष्ट केशभूषण या रघोषाचा पुरस्कार बॉम्बशेलला आहे कशाला शेलला मिळाला आहे आता एक दोनदा दो तुम्ही दो 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 ओव्हरलुक केलं तर तुमच्या ते लक्षात राहणं राहू शकतो जसं सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पॅरासाईट म्हणजे पॅरासाईटला मिळालेल्या तीन पुरस्कार परत एकदा कॉल करतो सर्वोत्कृष्ट चित्रपट पॅरासाईट सर्वोत्कृष्ट चित्रपटामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॅरासाइटचे दिग्दर्शकांना मिळाले आहे आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पॅरासाईट पॅरासाईटला जरी सहा नामांकन असली तरी महत्वाच्या तीन पुरस्कारावर त्यांनी आपली छाप पडलेली पाहायला मिळते त्यानंतर सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा आणि मूळ पटकथा तर सर्वोत्कृष्ट मूळ पटकथाचा पुरस्कार सुद्धा पॅरासाइटलाच मिळालेला आहे म्हणजे पॅरासाइट म्हणजे आणखी एक गार्ड होतं ते म्हणजे सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतो की या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये पॅरासाइट चित्रपटाचं दक्षिण कोरियाचा जरी तो चित्रपट असला तरी त्याचं वजन जास्त राहिलेलं आहे त्यामुळे पॅरासाईट जरूर लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर एक महत्वाचा पॉईंट की जो परीक्षेला कसं विचारलं जातो परीक्षेला ना अलीकडे जोड्याला विचारलं जातं सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट सर्वोत्कृष्ट माहितीपट सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट लॅव ऍक्शन लघुपट आता हे जे पॉईंट आहेत ना हे डेफिनेटली परीक्षेला विचार येतात आणि विचारताना काय केलं जातं तर जोड्याला वाटी विचार म्हणजे अ गटामध्ये हे दिले जातात ब गटामध्ये नाव असतात तर आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे सर्वोत्कृष्ट माहितीपट हे लक्षात ठेवायचं आहे अमेरिकन फॅक्टरी सर्वोत्कृष्ट माहितीपट काय लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला अमेरिकन फॅक्टरी सर्वोत्कृष्ट माहितीपट अमेरिकन फॅक्टरी त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट आणि अॅनिमेटेड चित्रपट याचं कंपॅरिझन करणं गरजेचं आहे सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट हेअर लव लागणार आहे सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट हेअर लोनला मिळालाय आणि सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट टॉय स्टोरी फोरला कशाला मिळालाय टॉय स्टोरी फोरला मग राहतं काय तर सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट राहतं तर तो लर्निंग टू स्केट बोर्ड इन अ वॉर झोन इफ यू आर अ गर्ल यांना मिळालेलं आहे तर तुम्हाला लक्षात ठेवताना हे तीन जरी लक्षात ठेवले तर तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तर टॅकल करता येतं ते म्हणजे सर्वोत्कृष्ट माहितीपट तुम्ही लक्षात ठेवा अमेरिकन फॅक्टरी सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट आणि सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट अॅनिमेटेड लघुपट म्हटलं की हेअर लव सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट म्हटलं की टॉय स्टोरी फोर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे सर्वोत्कृष्ट ॲक्शन लघुपट द नेबर्स विंडो लक्षात राहिलं तर चालेल आणि सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन वन वन्स अपोन अ टाइम इन हॉलिवूड आता वन्स अपॉनंट टाईम इन हॉलिवूडला मिळालेले दोन महत्वाचे पुरस्कार एक सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतेचा पुरस्कार ब्रॉडपीट ब्रॅड पीटला मिळालेला आणि दुसरा लक्षात ठेवायचं आहे सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन म्हणजे वन्स अपोनंट टाइम मध्ये मिळालेले इन हॉलिवूडला चार पुर दोन पुरस्कार त्याच्यानंतर आता ह्याचा आपण एक ओव्हर लुक पाहणार आहोत ओव्हर लुक पाहताना काय पाहायचं आहे जोकर चित्रपटाला मिळालेले दोन महत्वाचे पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हॉकिन फिनिक्स आणि सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पॅरासाईट चित्रपटाला मिळालेले एकोण चार चा पुरस्कार आहेत पहिला आहे तो म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दुसरा आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार तिसरा आहे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार आणि चौथा आहे सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा याचा सुद्धा पुरस्कार पॅरासाईटला मिळालाय आणि इतर पुरस्कारामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रेनी झलवीगार जुडी आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री लॉरा डर मॅरेज स्टोरी जाता जाता हे गोष्टी लक्षात ठेवा आणि शेवटचा पॉइंट होता तो म्हणजे एकोणीशे सतराला सांगितलेले तीन आणि शेवटचा होता तो म्हणजे अॅनिमेटेड लघुपट लघुपट आणि काय लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगितलं होतं अमेरिकन फॅक्टरी सर्वोत्कृष्ट माहितीपट अॅनिमेटेड लघुपट हिअर लवला अॅनिमेटेड चित्रपट टॉय स्टोरी फोरला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे एवढं लोकांना तर ऑस्कर पुरस्काराचं बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहू शकतात आता ऑस्कर पुरस्काराच्या संदर्भात माहीत आहे का तुम्हाला हा एक शिक्षण आहे तो म्हणजे मराठी वेग वेशभूषाकार भानू अथय्या काय नाव आहे मराठी वेशभूषाकार भानु अथय्या यांना एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जो गांधी चित्रपट आहे या गांधी चित्रपटातील वेशभूषा संकल्पनासाठी जॉन मोल्लो यांच्यासह ऑस्कर पुरस्कार विभाग मिळाला होता आता हा सेक्शन तुम्हाला नहीं, माहित असेल का नाही माहित नाही मला परंतु तुम्ही तु जरूर लक्षात ठेवू शकता तर मराठी वेशभूषाकार भानु अथय यांना एकोणीसशे ब्याऐंशी बेश साली गांधी हा चित्रपट होता त्यातला वेशभूषा संकलनासाठी विभागून पुरस्कार मिळालेला होता तर हा एक सेक्शन आहे की जे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे या लेसनमध्ये दोन तीन पॉईंट महत्वाचे आहेत की जसं ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कोणी केली त्या स्टुडिओची सुरुवात अकॅदमीची सुरुवात केली होती लुईस बी मियन हे नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो कधी के सुरुवात केलं एकोणीसशे एकोणसत्तीस साल ब्याण्णव वर्ष होतं सर्वात गोष्ट नामांकनं होती ती जोकरला पण पुरस्कार मिळवताना त्यांना तेवढी छाप पडता चालली नाहीये सहा नामांकन जरी पॅरासाईट चित्रपटाला दक्षिण कोरियाच्या असली तरी सुद्धा त्या चित्रपटानं महत्वाचे चार ऑस्कर पुरस्कार जिंकत या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये बाजी मारलेली आहे तर या लेसनमध्ये मला जेवढं तुम्हाला समजून सांगता येत होतं ते सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर लेसन तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका धन्यवाद हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पेसिटिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण रेमन मॅक्सेचे पुरस्कार पाहणार आहोत हे पुरस्कार परीक्षेच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहेत कारण रेमन मॅक्सेचे पुरस्कार रवीश कुमार जे पत्रकार आहेत त्यांना मिळालेला आहे या वर्षीचा त्यामुळे काय होणार आहे तर इतर कोणते महत्त्वाचे पुरस्कार किंवा कोणत्या व्यक्ती आहेत की त्यांना आतापर्यंत रेमन मॅक्सेसचे पुरस्कार जिंकलेला मिळवलेला आहे तर त्याची एक शॉर्टमध्ये माहिती पाहणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण हे लेसन बनवतो आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण वेळ न दोडतो आपल्याला समजा सुरुवात करूया रेमेन मॅक्से पुरस्कार आता रेमन मॅक्सेसे पुरस्कार कोणाच्या स्मरणात दिला जातो जे जा फिलिपाईनचे तिसरे राष्ट्रपती होते रेमेन मॅक्सेसे यांच्या स्मरणामध्ये हा पुरस्कार दिला जातोय काय महत्वाचा जा तिसरे राष्ट्रपती आहेत हे लक्षात घ्या दुसरं आता रमेन मार्क्सोसचा पुरस्कार कोणत्या सालापासून दिला जातो तर एकोणीसशे सत्तावन्न सालापासून हा पुरस्कार दिला जातो आता हा पुरस्काराला काय म्हटलं जातं दुसरं आणखी एक नाव आहे ते म्हणजे अशा खंडाचं नोबेल असं म्हणूनही या पुरस्काराला ओळखलं जातं अशा खंडाचा नोबेल आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ना ही ॲडिशनल माहिती आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ते म्हणजे दोन हजार नऊपासून पासून हा पुरस्कार आहे ना सहा प्रकारात दिला जातो त्याच्यामध्ये सरकारी सेवा समाजकार्य साहित्य पत्रकारिता शांतता आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी क्षेत्रामध्ये जे कार्य करणारे व्यक्ती आहेत ना त्यांना हा पुरस्कार दिला जातोय एप्रिल एकोणीसशे मध्ये सुरुवात झाली होती दुसरं म्हणजे आणखी काय सांगू शकतो तर हा सहा पुरस्कार दिला जातो तर त्याच्यामध्ये हे इंग्रजीमध्ये पण नाव मी दिलेले आहेत गव्हर्नमेंट सर्व्हिसेस पब्लिक सर्व्हिसेस कम्युनिटी लिडरशिप एटसेट्रा ते एकदा पाहून घ्या आता रेमेन मार्क्सिस हे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर ते आहेत विनोबा भावे विनोबा भावे म्हटल्यानंतर आपल्याला एकच माहीत असतं त्यांच्याबद्दल ते गरजेचं आहे ते म्हणजे भूधान चळवळ भूधान चळवळीचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे विनोबा भावे ते महत्वाचं त्यानंतर रमेन प हे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला तर ती आहे मदर टेरेसा मदर टेरेसा पहिली भारतीय महिला त्याच्यानंतर रमेन मॅक्सेस हे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय पत्रकार अमिताभ चौधरी आता भारतीय पुरस्कार पुरस्कारामध्ये ना का आता हे पॉईंट महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल अमिताभ चौधरी का महत्वाचा आहे तर यावेळी पत्रकारालाच एका नोबेल अक्षस्य पुरस्कार मिळाला आहे त्याचं ते म्हणजे रवीश कुमार त्यामुळं पत्रकार पहिले का दुसरे असं वाक्य देऊन तुम्हाला फसवलं जाऊ शकतं त्या दृष्टीने हे लेसन खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या तर अमिताभ चौधरी यांना एकोणीसशे एकसष्ट सालासाठी पत्रकारितेमध्ये नोबेल पारितोषिक मिळाला होता तर हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे विनोबा भावेशे अठ्ठावन्न मध्ये गेला होता पहिले भारतीय ठरले होते तर नेतृत्व या श्रेणीमध्ये ने त्यांना हा पुरस्कार मिळाला होता रिजन एक महत्वाचा आहे ते म्हणजे भूदान चळवळ त्यांची भूदान चळवळ खूप गाजलेली होती त्याच्यानंतर चिंतामण देशमुख चिंतामण देशमुख यांना एकोणीसशे एकोणसाठ एकुन सालचा रोबेन मॅक्सेस्य पुरस्कार मिळाला तो शासकीय सेवेमध्ये मिळालेला आहे शासकीय सेवेमुळे परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे अमिताभ चौधरी पत्रकारिता एकोणीसशे एकसष्ट पहिले पत्रकार कि ज्यांना रेव्हर मार्क्सचे पुरस्कार मिळाले परीक्षा दृष्टीने खूप महत्वाचं कारण या वर्षी मिळालेला पुरस्कार सुद्धा पत्रकारिका सेक्शन मध्येच रवीश कुमार यांना मिळालाय त्यामुळे हा महत्वाचा आहे त्याच्यानंतर ते मदर तेरेसा यांना शांतता या श्रेणीमध्ये एकोणीसशे बासष्ट साला बासष्ट साली हा पुरस्कार मिळाला आणि पहिली भारतीय महिला त्या ठरलेल्या आहेत त्याच्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये स्थलांतरतीचे नेतृत्व या श्रेणीमध्ये अंशु गुप्ता आणि संजीव चतुर्वेदी यांना मिळालेला आहे दोन हजार पंधरा सालचा बेजवाडा विल्सन मानवी हक्क दोन हजार सोळा आणि टी एम कृष्णा कर्नाटक संगीत दोन हजार सोळा तर ह्या दोन्ही व्यक्ती महत्वाचे आहेत बेज बेजवाडा विल्सन मानवी हक्क आणि टी एम कृष्णा कर्नाटका संगीत आ, बेजवाडा विल्सन यांच्याबद्दल एवढं माहिती आहे की ते महिला वाहून नेत होते मानवी महिला वगैरे अशा त्यांच्या समाजामध्ये परता होत्या तर त्याच्याबद्दल त्यांनी केलेलं कार्य खूप महत्वाचं आहे बेजवाडा विल्सनबद्दल जर तुम्हाला वाचायला मिळेल तर नक्की वाचून घ्या टी एम कृष्णा कर्नाटका संगीत दोन हजार सोळा सालाचा आता त्यांना रवीन मॅक्सीचे पुरस्कार दिले परीक्षेला काय होणार आहे की रवीश कुमार यांना रोबेन मार्क्सीचे पुरस्कार मिळाले नाही ना तर अगोदरचे पुरस्कार विजेते आणि त्यांची इयर यांच्या जोड्या लावा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे तो महत्वाचा आहे त्याच्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार अठरा साली सलासाठी दिले जाणारे पुरस्कार होते त्याच्यामध्ये भरत वटवाणी पुरस्कार किंवा आरोग्य स्वच्छता काम साठी दोन हजार अठरा किंवा सोनम वांगचूक समुदाय विकासासाठी शिक्षण या दिलेला हा त्यांना पुरस्कार आहे आणि रवीश कुमार हे दुसरे पत्रकार ठरलेले आहेत पुरस्कार प्राप्त सहावे पत्रकार आपण असं म्हणू शकतो चर्चेतले महत्वाचे असणारे व्यक्तीपैकी पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तर अमिताभ चौधरी हे नाव लक्षात ठेवायचे आहे कारण पत्रकारिता सेक्शनमध्ये पहिला पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट साली भारताकडून मिळालेला व्यक्ती त्यामुळं अमिताभ चौधरी हे नाव खूप महत्वाचं आहे मग आता दोन हजार रवीश कुमार यांच्यासोबत आणखी चौघा व्यक्तींना रॅव्हॅन मॅक्सेस पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्याच्यामध्ये म्यानमारचे पत्रकार को स्वेविन त्याच्यानंतर थायलंडच्या मानवी हक्क कार्यकर्त्या अंग खाना त्यानंतर फिलिपाइनचे संगीतकार रेमुंडो पुंजातो कया आणि दक्षिण कोरियाचे सामाजिक कार्यकर्ते जिम जॉकी की यांचाही समावेश आहे याही गोष्टी महत्वाच्या आहेत आता रवीश कुमार कोणत्या न्यूज चॅनलचे संपादक आहेत कार्यकारी संपादक तर ते एनडी टी व्ही या हिंदी वृत्तवाहिनी ना त्याचे कार्यकारी संपादक आहेत त्याच्यावर एक प्राईम टाईम या नावाचा शो होतो हो त्याचे ते, ते होस्ट करतात तर हे महत्वाचा पुरस्कार आहे तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता आणखी महत्वाचं म्हणजे यापूर्वी जे माजी केंद्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी असेल किंवा द हिंदू या वृत्तपत्राचे पी साईनाथ अरुण शौरी पी साईनाथ यांना सुद्धा हा पुरस्कार यापूर्वी मिळालेला आहे तर हा महत्वाचा आहे दुसरं म्हणजे हिंदी पत्रकारितेमधील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे असं रेमन मार्क्सचे पुरस्काराच्या वतीनं डिक्लेअर करताना सांगण्यात आलेलं होतं रवीश कुमार हे एकोणीशे शहाण्णव मध्ये इंडी टी व्हीमध्ये कार्यरत आहे शहाण्णव पासून तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे की रेमेन मार्क्सेचे पुरस्कार हा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट का ठरू शकतो तर ते अमिताभ चौधरी एकोणीशे एकसष्ट हा एक महत्वाचा पॉईंट आणि इतर मुद्द्यास यासाठी इम्पॉर्टंट आहे त्यामुळे परीक्षेदृष्टीने इम्पॉर्टंट शॉर्ट बट त्यानुसार हे लेसन बनवले हो आय होप हे लेसन तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजून ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा तुमच्या मित्रांना लेसन शेअर केलं असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण पासष्टवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार वीसचा तो पाहणार आहोत कारण येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी कोणत्याही पूर्वपरीक्षेसाठी हा उपयुक्त ठरू शकतो म्हणजे राज्यसेवा पूर्व असुद्या कंबाईन पूर्व असू द्या त्याच्यासाठी उपयुक्त असणारा हा टॉपिक आहे कारण बरेचसे इतर पुरस्कार आहेत की ज्याच्याकडे मुलं लक्षात येतील परंतु हा सुद्धा पुरस्कार तेवढाच महत्वाचा आहे तर या पुरस्काराला आपण सुरुवात करूया आता पासष्टवा फिल्मफेअर पुरस्कार कुठं पार पडला तर गुवाहाटी आसाम इथलं जे इंदिरा गांधी ॲथलेटिक्स स्टेडियम आहे ना इथं पार पडला हे लेटेस्ट पुरस्कारापैकी एक महत्त्वाचा पुरस्कार समजला जातो कारण पंधरा फेब्रुवारी दोन हजार वीसला याचा पुरस्कार पार पडलेला आहे या पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाने जास्त पुरस्कार पटकावले तर गली बॉय हां रणवीर सिंगचा गली बॉय या चित्रपटानं एकूण दहा पुरस्कार पटकावले त्यामुळे ते चर्चेत असलेला पॉईंट दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार या वर्षीचा कोणाला देण्यात आलेला आहे तर ते ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कुठला फिल्मफेअर जीवनगौरव आणि अभिनेता गोविंदा यांना कोणत्या पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले एक्सलन्स इन सिनेमा या हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले कुठला एक्सलन्स इन सिनेमा त्यामुळे हे दोन्ही पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेते सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे सर्वच्या सर्व, सर्व पुरस्कार गलिबॉ या चित्रपटाला मिळाले गलिबॉला एकूण दहा पुरस्कार मिळाले त्यातले महत्वाचे चार पुरस्कार तर इथलेच आहेत सर्वोत्कृष्ट चित्रपट बॉय सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट बॉय चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक गलिबॉय चित्रपटासाठी बहीण हे लक्षात म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर बॉय चित्रपटाला दहा पुरस्कार मिळाले त्या दहा पुरस्कारापैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंग आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक झोया अख्तर हे सर्व सर्व पुरस्कार या, या मिळालेले आहेत त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट आता समीक्षक पसंती याचे काही चार भाग आहेत म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेत्री अभिनेता आता याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा आर्टिकल फिफ्टीन ठरलेला आहे आर्टिकल फिफ्टी हा चित्रपट आयुष्यमान खुराना प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट आहे म्हणजे पंधरावा आर्टिकल त्याच्या संदर्भात असलेला आहे हा सुद्धा चित्रपटाला कंबाईन मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू या दोघींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पसंतीनुसार हा पुरस्कार मिळालाय आणि अभिनेत्यासाठी आयुष्यमान खुरानाला आर्टिकल फिफ्टीन चित्रपटासाठी मिळालेला आहे समीक्षक पसंतीनुसार त्याच्यानंतर गलिबा चित्रपटासाठी आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे गलिबा चित्रपटाला सहाय्यक अभिनेत्री सहाय्यक अभिनेता आणि पटकथा आणि संवाद हे सुद्धा चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अमृता मराठीतील नाव आहे हे एक महत्वाचं तर गलिबा चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे सहाय्यक अभिनेता म्हणून सिद्धांत चतुर्वेदीला मिळालेला आहे गलिबा चित्रपटामधला म्हणणार साह्यक अभिनेता त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट पटकथा का रिमा कागती आणि जोया अख्तर सर्वोत्कृष्ट पटकथा रीमा कागती आणि जोया अख्तर गलिबा चित्रपटासाठी या चित्रपटाच्या दिग्दर्शक सुद्धा आहेत पुरस्कार मिळालेला दुसरं म्हणजे सर्वोत्कृष्ट संवाद हा सुद्धा विजय मौर्या या गलिबा चित्रपटासाठी मिळालाय म्हणजे तुम्हाला आतापर्यंत लक्षात आला असेल गलिबा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट गलिबाय सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेत्री भट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जोह्यात्तर त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अमृता सुभाष सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सर्वोत्कृष्ट पटकथा रीमा काकती अख्तर आणि सर्वोत्कृष्ट संवाद विजय मौर्या एवढे पुरस्कार आपण आतापर्यंत आठ पाहिले की गलिबाई चित्रपटासाठी मिळालेले आहेत त्यामुळे गलिबाई चित्रपट परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट ओरिजिनल कथा हा पुरस्कार मिळालेला आहे अनुभव सिन्हा आणि गौरव सोलंकीला आर्टिकल फिफ्टीन या चित्रपटासाठी की या कथेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे आता सर्वोत्कृष्ट अभिनेता पदार्पणामध्ये अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक का महत्त्वाचं आहे तेही सांगतो तर उरिया सर्ग सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर हा त्यांचा पहिला चित्रपट होता ते त्याच्यातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पणमध्ये आदित्य धरला मिळालेलं आहे उरी द सर्जिकल स्ट्राईक हा सुद्धा खूप महत्वाचा चित्रपट अभिनेत्री पदार्पण मध्ये मिळाला आहे अनन्या पांडे स्टुडंट ऑफ द इयर टिंकी पांडेची मुलगी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पण अनन्या पांडे सर्वोत्कृष्ट अभिनेता पदार्पण अभिमन्यू दना काय आहे अभिमन्यू दस्तानाला मर्द को दर्ज नाही होता या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता मिळालेला आहे त्याचबरोबर जसं क अल्बम म्हटलं होतं आपण सर्वोत्कृष्ट अल्बम गली बॉयसाठी आणखी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अल्बम आणि कबीर सिंह या चित्रपटालासुद्धा कंबाईनमध्ये देण्यात आले सर्वोत्कृष्ट अल्बम हा पुरस्कार गली बॉय आणि कबीर सिंह या दोन्ही चित्रपटाला कंबाईनमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट गीत अंकुर तिवारी क अपना टाईम आहे का या चित्रपटाचं लक्षात ठेवत्या अपना टाईम आहे का गली बॉय डिवाईन अँड अंकुर तिवारी त्यानंतर हे लक्षात द्या हो पार्श्वगायिका शिल्पाराव घुंगरू वॉर चित्रपटासाठी जीवन गौरव तर आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं रमेश सिप्पी त्याच्यानंतर दुसरं केलं होतं एक्सलन्स इन सिनेमा गोविंदा हाही महत्वाचा चित्रपट आहे आर डी बर्मन अवॉर्ड फॉर अपकमिंग म्युझिक टॅलेंट हा एक पॉईंट आहे या चित्र पुरस्कारामधला आर डी बर्मन अवॉर्ड फॉर अपकमिंग म्युझिक टॅलेंट तर शाश्वत सचदेव उरिया चित्रपटासाठी मिळालेला आहे तर हा हे हे जे फिल्मफेअर पुरस्कार आहेत ना रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचे आहेत गलिबा चित्रपटाला मिळालेले सर्वच्या सर्व पुरस्कार लक्षात ठेवा त्याचबरोबर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत रमेश सिप्पी आणि गोविंदा हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत या लेसनमधून तुम्ही एवढं जरी घेतलं तरी मोर दॅन इनफ पाय आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा धन्यवाद हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण पन... काही महत्त्वाचे पुरस्कार पाहणार आहोत ज्याचा उपयोग येणारा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी होईल तर त्या पुरस्कारामध्ये काही अंडर रेटेड पुरस्कार आहेत फॉर एक्झाम्पल ललित कला अकादमी पुरस्कार आता ते महत्त्वाचे काय तर त्याच्यामध्ये चार महत्त्वाच्या महा महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत की त्यांना तो पुरस्कार मिळाला आहे कोणत्या कलाकृती आणि कोणता प्रकार त्यातला त्याच्या अनुषंगानं कारण चार जर फक्त मिळाले असेल तर जोड्यालावामध्ये एम पी एस अशा प्रकारे प्रश्न डेफिनेटली विचारू शकते त्यामुळे तो इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर बंग आणि सुद्धा चर्चेत होते आणि इतर काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते सुद्धा आपण कोणत्या पुरस्कारवर फोकस करायचा ते पाहतो म्हणजे जे ऑस्कर किंवा फिल्मफेअर हे सोडून इतर काही महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत ना अशा गोष्टीवर आपण या लेसनमध्ये फोकस करणार आहे दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेलायकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ न दौडता काय करूया आपल्या लेसनला सुरुवात करूया थोडंसं फास्ट घेतोय मी आपला आपला पहिला महत्त्वाचा पुरस्कार आहे तो म्हणजे जे आर डी टाटा पुरस्कार आता हा जो जे आर डी टाटा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर डॉक्टर राणी बंग डॉक्टर राणीबंग आणि डॉक्टर अभय बंग यांना जे आर डी टाटा पुरस्कार देण्यात आले आणि याचं सन्मानित झालं ते कधी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी कुठं दिले हे पुरस्कार तर नवी दिल्लीमध्ये झालेले आहेत लोकसेवेसाठी ह्या पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं होतं दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पुरस्कार देण्यामागचं रिझन तर ते म्हणजे पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या पन्नासाव्या वर्धापन देण्याचं औचित्य साधून हे पुरस्कार देण्यात आलेत हे पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आलेत तर जे उद्योगपती आहेत रतन टाटा यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आलेत त्यामुळं जे आर डी पुरस्कार नक्की लक्षात ठेवा परीक्षेसाठी महत्त्वाचा पॉईंट ठरू शकतो दुसरं म्हणजे हे पुरस्कार देणारं पहिले आता यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी पहिलं म्हणजे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिलाय आणि अशा प्रकारे पुरस्कार मिळवणारे पहिले मानकरी बंग दाम्पत्य ठरले कुठलं तर हे राणी बंग आणि पहिले बंग दाम्पत्य त्याच्यानंतर आता राणीबंग आणि अभयबंग यांच्याबद्दल जर बघायचं झालं तर त्यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली कधी एकोणीसशे शहाऐंशी साली गडचिरोली गडचिरोली या ठिकाणी सर्च सर्च म्हणजे सोसायटी फॉर एज्युकेशन ऍक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ एवढं मोठं बिगर शासकीय संस्था आहे त्याचं नाव आहे तर एकोणीसशे शहाऐंशी साली सर्च ही संस्था स्थापन केली होती आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काय केले जे स्थानिक लोक आहेत तर त्यांना तेन महत्वाच्या आरोग्याच्या सुविधा पुरवणं किंवा आरोग्याच्या बाबतीत काही गोष्टीबाबत प्रशिक्षण देणं किंवा काही गोष्टींसाठी शिक्षण देणं अशा सर्व गोष्टी कार्य त्यांनी केलेलं आहे तर त्यांच्या कारकिर्दीबद्दल ही दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी दोन हजार सहा साली दोन हजार सहा साली निर्माण ही जी बिगर शासकीय संस्था याची स्थापना केली होती आणि या संघटनेवर किंवा या निर्माण या संस्थेवर कुठल्या कोणाचा प्रभाव आहे तर महात्मा गांधीजींची जी नई तालीमच्या विचारांचा याच्यावर तुम्हाला प्रभाव पाहायला मिळतो आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना राणीभंग आणि अभयभंग यांना मिळालेले पुरस्कार तर यांना दोन हजार तीनमध्ये भूषण हा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दोन हजार सहामध्ये जमनालाल बजाज पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर सन दोन हजार अठरामध्ये पद्मश्री पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आले म्हणजे दोन हजार तीनला भूषण दोन हजार सहाला जमनालाल बजाज आणि दोन हजार अठराला पद्मश्री पुरस्कार हे मिळालेले तीन महत्त्वाचे पुरस्कार त्याच्यानंतर मनप्रीत सिंग याला सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार देण्यात आलाय आता मनप्रीत सिंग कोण आहे तर भारतीय हॉकी संघाचा तोंड कोण आहे कर्णधार आहे तर त्याला तेरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आंतरराष्ट्रीय हॉकी संघाचा हा पुरस्कार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मनप्रीत सिंग हा पुरस्कार मिळवणारा भारताचा पहिला हॉकीपटू ठरलाय म्हणजे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू पुरस्कार मिळवणारा मनप्रीत सिंग हा सर्वोत्तम पहिला भारताचा हॉकीपटू ठरलाय परीक्षेसाठी ना हा पॉईंट खूप महत्त्वाचा ठरू शकतो आता मनप्रीत सिंगला मतं किती मिळाली त्याच्यामध्ये मतं आहेत मत मतांची टक्केवारी जर बघितली तर ब पस्तीस पॉईंट दोन टक्के मतासह त्यांना आपल्या नाव कोरले या पुरस्कारावर दुसऱ्या स्थानावर राहिला बेल्जियमचा आर्थर डोरेन त्याला एकोणीस पॉईंट सात टक्के मतं मिळालेली होती त्यामुळे हा एक महत्वाचा पॉईंट आहे आणि मतदारामध्ये ना ज्या राष्ट्रीय संघटना प्रसारमाध्यमे चाहते खेळाडू या सर्वांचा समावेश करण्यात आलेला होता त्यामुळं मनप्रीत सिंग ते लक्षात ठेवा सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा आता या लेसनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार किंवा या लेसनची हायलाइट म्हणलं ते म्हणजे ललित कला अकादमी पुरस्कार कितव्या क्रमांकाचे आहेत तर एकसष्टाव्या क्रमांकाचे हे पुरस्कार आहेत आता या पुरस्काराचं स्वरूप पहिल्यांदा पाहूया या पुरस्काराचं स्वरूप आहे दोन लाख रुपये सन्मानचिन आणि प्रशस्तीपत्र आता या पुरस्काराचा अभ्यास तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी का करावायचं आहे कारण या पुरस्कारामध्ये हे जे पुरस्कार देण्यात आले चार मार्च दोन हजार वीस रोजी कार्यक्रमात तर याच्यातून एकूण पंधरा कलाकारांना यामध्ये सन्मानित करण्यात आलं राष्ट्रीय कला ललित कला अकादमी पुरस्कार म्हणून या पंधरापैकी महाराष्ट्रातल्या चार व्यक्ती आहेत त्या चार व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आता एम बी सीमध्ये जर प्रश्न विचारायची टेंडन्सी असेल तर काय केलं जातं तर जोड्यालावामध्येच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो अ गटामध्ये चार व्यक्ती ब गटामध्ये त्यांचा कलाकृती किंवा त्यांचा कला प्रकार असं दिलं जाईल मग तुम्हाला त्याच्या जोड्या जुळवता आल्या पाहिजेत तर महाराष्ट्रातले चार व्यक्ती कोण आहेत तर त्या जर समजल्या बाकी इतर राज्यातल्या अकरा व्यक्ती जरी नाही लक्षात ठेवला तरी चालू शकतं परंतु ललित कला अकादमी पुरस्काराच्या संदर्भामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या चार व्यक्तींची नावं माहीत असणं गरजेचं आहे आता याच्यातली पहिली महाराष्ट्रातली व्यक्ती आहे ती म्हणजे इथं पहा दिनेश पांड्या महाराष्ट्रातली पहिली व्यक्ती आहे दिनेश पांड्या मुंबईची आता म कोणत्या कलाकृतीमध्ये त्यांना पुरस्कार मिळाला आहे तर ट्रिपिक जंतर मंतर आणि कला प्रकार आहे डिजिटल अकार्यवल डिजिटल अकार्यवल तर दिनेश पांड्या मुंबई महाराष्ट्र ट्रिपिक जंतर मंतर आणि डिजिटल अकार्यवल हा हा महत्वाचा कला प्रकार तर हा पहिला खेळाडू झाला दुसरा महत्वाचा पुरस्कारामध्ये दुसरा व्यक्ती आहे महाराष्ट्रातली ती म्हणजे रतन कृष्ण सहा रतन कृष्ण सहा मुंबईचीच कलाकृती आहे द टिफिन आणि प्रकार आहे ब्रॉन्झ अँड स्टील प्रकार काय आहे ब्रॉन्झ अँड स्टील तिसरी व्यक्ती आहे सागर वसंत कांबळे मुंबई महाराष्ट्र कलाकृती आहे द केज कलाकृती काय द केज आणि कला प्रकार आहे मिक्स्ड मीडिया ऑन पेपर मिक्स मीडिया ऑन पेपर हां लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला ओके आणि चौथी महाराष्ट्रातली व्यक्ती आहे ती म्हणजे तेजस्वी नारायण सोनवने कलाकृती आहे सेल्फ पोर्ट्रेट आणि कला प्रकार आहे वूडकिट उडकट प्रिंट काय आहे उडकट प्रिंट म्हणजे महाराष्ट्रातल्या चार व्यक्ती आहेत त्या चार व्यक्तीवर तुम्हाला स्ट्रेस करणं गरजेचं आहे परीक्षेसाठी ना याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण अशा प्रकारे अवघडात अवघड आउगड़ा प्रश्न विचारायचा म्हटला तर एवढी चार नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे दिनेश पांड्या हार्दिक पांड्या म्हणायचं जंत्रमंतर ट्रिपिक डिजिटल कार्यवल असं लक्षात ठेवा रतन कृष्ण सहा मुंबई द टिफिन कलाकृती आणि कला प्रकार आहे ब्रॉन्झ अँड स्टील सागर वसंत कांबळे द केज कलाकृती आणि मिक्स्ड मीडिया ऑन पेपर कला, कला प्रकार आहे आणि तेजस्वी नारायण सोनवणे महा, सोलापूर महाराष्ट्र सेल्फ पोर्ट्रेट आणि वूड प्रिंट हा काय आहे कला प्रकार आहे तर हे महाराष्ट्रातले चार महत्वाच्या व्यक्ती ललित कला अकादमीनं मिळालेल्या इतर अकरा व्यक्तीमध्ये तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चाललंय कारण खूप डिफिकल्ट आहे तुम्हाला हो ते सगळे नाव लक्षात ठेवणं परीक्षेसाठी फक्त तेवढं लक्षात ठेवा आता जाता जाता दोन गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत पहिली महत्वाची गोष्ट ललित कला अकादमी पुरस्काराबाबत याची स्थापना कधी झाली आहे तर पाच ऑगस्ट एकोणीसशे चौपन्नला पाच ऑगस्ट एकोणीसशे चौपन्नला ललित कला अकादमीची स्थापना झालेली आहे मुख्यालय दिल्लीला आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये याला सोसायटी नोंदणी कायदा एकोणीसशे अठराशे साठनुसार त्याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला त्यामुळे ही चार नावं लक्षात ठेवा कलाकृती आणि कला प्रकार लक्षात ठेवा म्हणजे ललित कला अकादमी पुरस्कार तुमची कवर होतील बाकी नाही पाहिलं तरी चालेल आणि दुसरं पाहता आता आता हेही लक्षात ठेवा की दोन लाख रुपयांनी सम्मान चिन्ह पंधरा पुरस्कार आणि एकसष्ट हो वर्ष ओके त्यानंतर पुढचे पुरस्कार आहेत ते म्हणजे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दोन हजार अठरा एकोणीस सालचे म्हणजे राज्याचे जे क्रीडा राज्या क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये सर्वोच्च मानले गेलेले पुरस्कार आहेत याची घोषणा सतरा फेब्रुवारी दोन हजार वीस ला झाली आता याच्यामध्ये बरेच पुरस्कार आहेत फॉर एक्झाम्पल जीवनगौरव पुरस्कार त्याच्यानंतर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार राज्य क्रीडा पुरस्कार आणि खेळाडू आणि स विविध प्रकारामध्ये ना जवळजवळ त्रेसष्ट जणांना हे पुरस्कार देण्यात आले सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट पुरस्कार तो म्हणजे जीवनगौरव पुरस्कार आता या वर्षीचा दोन हजार अठरा एकोणीस या सालासाठीचा जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर तो देण्यात आला आहे पंढरीनाथ पाठार यांना पंढरीनाथ पठारे यांना कुस्ती या प्रकारासाठी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले इतर पुरस्कारामध्ये पहिले महत्त्वाचे म्हणजे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार त्याच्यामध्ये पाच येतात एक येतो युवराज खटके ॲथलेटिक्स बाळासाहेब अवारे कुस्ती नितीन खत्री तायकान्दो जगदीश नानजकर खो खो आणि अनिल पवार पॅरा ॲथलेटिक्स तर हे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारामध्ये पाच आहेत युवराज खटके ॲथलेटिक्स बाळासाहेब आवारे कुस्ती नितीन खत्री तायकान्दो जगदीश नानजकर खो खो अनिल पवार पॅ पॅरा ॲथलेटिक्स हे इम्पॉर्टंट पाच त्याच्यानंतर खेळाडूंचे क्रीडा प्रकार याच्यामध्ये जर बघितले तर बरेच नावं आहेत आता हे सगळी नावं तुमच्या लक्षात राहतील का नाही माहीत नाही परंतु याच्यामध्ये दोन लक्षात तर पहिल्यांदा ॲटोमॅटिक लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे कुस्ती आणि कबड्डीच्या संदर्भात असणार आता कबड्डीच्या साठी प्रसिद्ध असलेले दोन खेळाडू आहेत पहिला म्हणजे रिशांग देवाडिगा आणि दुसरा म्हणजे गिरीश इर्णक म्हणजे जे प्रो कबड्डी लीग आहे ना त्याच्यामध्ये ते प्रतिनिधित्व करत आहेत गिरीश इर्णक आणि रिशांग देवडेगा हे दोन्ही महत्वाचे त्याचबरोबर सोनाली अली शिंगटे या खेळाडूला महिला खेळाडूला सुद्धा कबड्डी या श्रेणामध्ये श्रेणीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे इतर दोन महत्वाचं म्हटलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कुस्तीमध्ये का तर त्यामध्ये अभिजित कटके सध्या चर्चेत असलेलं एक महत्वाचं नाव म्हणजे अभिजित कटके आहे या अगोदर त्यांनी पुरस्कार कोणते कोणते जिंकलेत कुस्तीमध्ये तेही पाहून घ्या आणि अंकिता गुंट यांना कुस्ती श्रेणीमध्ये हे पुरस्कार मिळालेत मग हर्षद हतनकर आणि कविता घाणेकर खो खोमध्ये आहे किंवा सायकलिंग मध्ये अश्विन पाटील मधुरा बायकर आहे पवन जयस्वाल प्रिया गोमासे आट्यापाट्या म्हणतो आपण त्याच्यामध्ये आहे जाताचा शेवटचा पुरस्कार एक पाहूया फक्त रिव्हिजन वॉरेटेड तो म्हणजे पासष्टवा मेझॉन फिल्मफेअर पुरस्कार आता या पुरस्कार सोहळा कुठं पार पडला तर आसामची राजधानी गुवाहाटी या ठिकाणचं जे इंदिरा गांधी ॲथलेटिक स्टेडियम आहे याच्यामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे आता या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये महत्त्वाचं काय आहे तर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर तो मिळाला आहे गल्ली बॉय चित्रपटाला हां आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलाय गल्ली बॉय चित्रपटाची दिग्दर्शिका जोया अख्तरी म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट गल्ली बॉय सर्वोत्कृष्ट दिग्दर्श शिका जोयात तर गल्लीबाई आता सर्वोत्कृष्ट चित्रपट समालोचकांची पसंती त्याच्यामध्ये सोन चिडी आणि आर्टिकल फिफ्टीन आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे तर याच्यामध्ये यावर्षी पुरस्कार देताना हा गल्लीबाई चित्रपटामध्ये रणबीर सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भटला मिळालाय तो सुद्धा गल्लीबाई चित्रपटासाठी म्हणजे तुम्हाला गल्लीबाईचं वर्चस्व पाहायला मिळेल आता सर्वोत्कृष्ट अभिनेता समालोचकाची पसंती याच्यामध्ये आर्टिकल फिफ्टीन या चित्रपट साठी आयुष्यमान खुरानाला हा पुरस्कार देण्यात आले आर्टिकल फिफ्टीन चे जे दिग्दर्शक आहेत त्यांचं नाव आहे अनुभव सिन्हा काय आहे अनुभव सिन्हा त्याच्यानंतर अभिनेत्री पसंती त्याच्यामध्ये सांड चित्रपटासाठी आणि तापसी ता दोन ता ने, ता अभी नेती। अभी नेती। तर दोन म्हणजे सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री अभिनेत्री तर याचे पुरस्कार सुद्धा तुम्हाला काय लक्षात येईल तर गल्लीबा चित्रपटासाठीच गेले सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार अमृता सुभाष यांना गलीबाय चित्रपटा साठी तर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार सिद्धांत चतुर्वेदीला हा सुद्धा गल्ली बॉय चित्रपटासाठी बेस्ट म्युझिकल अल्बम गल्ली बॉय आणि कबीर सिंग आता कबीर सिंगचं नाव तर एक्स्ट्रा आलंय हे लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट गीत आपण टाइम आहे गल्ली बॉय या थे 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 तर यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायला गलिवाय चित्रपटातले बऱ्याचशा पुरस्कार आहेत आणि एवढे जरी लक्षात ठेवले तरी तुम्हाला ते मोर दॅन इनफ आहेत आता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पणामध्ये हा महत्वाचा काय आहे तर आदित्यधर सध्या चर्चेत होता का चर्चेत आहे तर उरीद सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचा तो दिग्दर्शक आहे आणि या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पणमध्ये मध्ये देण्यात आलाय सर्वोत्कृष्ट अभिनेता पदार्पणमध्ये अभिमन्यू दसानीला देणं आहे मर्दको दर्दनी होता या चित्रपटासाठी म्हणजे बरेचसे पुरस्कार एवढे आता यातले फक्त आपण हायलायटेड जेवढे पॉईंट आहे ना तेवढं कव्हर केलेलं आहे आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा लेसन जर आवडलं तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद